अलग नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा माझं नाव हर्षवर्धन धनाजी राहणार बोराळे तालुका मंगोडा जिल्हा सोलापूर हर्षवर्धन आपण काय करता काय व्यवसाय सध्या व्यवसाय आपला कॅन्टीन आहे फ्रँचायजी घेतलेली आपण त्यासोबत आपण खिलार सांभाळतोय खिलार संगोपनाकडे आपलं ज्यादा लक्ष आहे आपली आवड आहे सध्याला आवड कधीपासून सुरुवात झाली किती वर्ष झाली सुरुवात म्हणजे लहानपणी जनावर होते आपल्याकडे काय काळानंतर वडील नोकरीला असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष नाही आजोबांकडे आजो जो पण होते तो पण होते आपल्या दावणीला परत काय काळानंतर हळूहळू जनावर कमी झाले आपल्या दावणीतली म्हणजे वडिलांना नाद होता वडिलांना नाद होता पण कामं भरपूर पहिला गरीब परिस्थितीमुळं सांभाळणं होत नव्हतं म्हणून नोकरी या दिशेने पळत होते सगळे पहिला आता काय मस्त नोकरी आहे आता सगळ्यांपशी पण हे असं म्हणजे जेव्हा लगत काय तर करण्यासारखं काम आहे त्यामुळं खिल संगोपन आपण सुरू केले आता सुरुवात कधीपासून झाली आता तुम, आता तुम्ही स्वतः कधीपासून मी सुरुवात झाली आहे आता एक कमीत कमी एक पाच सहा महिने झाले त्यात पूर्ण लक्ष घालून चालू आहे आता सगळं नियोजन बघणं वगैरे कशी झाली सुरुवात सुरुवात आपलं एक चॅनल आहे आपल्या चॅनल मार्फत झाली आहे खिलार शेतकरी शान किंवा नाथखोळा परिवार असू द्या या दोन्ही चॅनल पासून आपल्याला आवड होती पण एक फोर्स भेटत नव्हता कुठं कुठनं पुढं जायचं मग आमचे मार्गदर्शक पप्पू तांबोळी त्यांनी आम्हाला मदत केली आहे आपल्याला चॅनलमार्फत आपल्या गया भेटल्या त्या दे। त्यांची संगोपन चालू आहे वडिलांनी एक आलवड घेतली होती रिटायरमेंटनंतर एक दहा पंधरा वर्षापूर्वी रिटायर झाले होते पण आता एक वर झालं त्यांनी एक आलवड घेतली मग तिच्यासोबत तिला एक सांभाळायचं आहे अजूनही तिला सांभाळायचं काय होतं म्हणून आपण एक दोन गया तसे घेतले ते आपल्या चॅनलमार्फत संगोपनासाठी चॅनलमार्फत गया घेण्यासाठी काय कष्ट लागलं तुम्हाला किती खर्च लागला कष्ट काय तेव्हा कष्ट कायच लागलं नाही आणि अजूनसुद्धा कष्ट नाही दोन गया म्हणजे आपल्या चॅनलमार्फत जे भेटलेत गया त्यांचं काय मला कष्टच नाही भाऊ मुलीवर म्हणजे मुली हातावर इतके हातावर बोट इतके नाही तेवढेसुद्धा पैसे गेले आहेत माझी ते गया माझ्या दारात येईपर्यंत फक्त एवढंच खिलार शेतकरी शहाण युट चॅनल मध्ये लक्ष दिलं हो हो ती तुने मला फोर्स भेटला चांगला की एवढी मुलाखत होतात आपल्या चॅनल वरती एवढी वयस्कर मंडळी खिलार मध्ये आहे काय तर नक्कीच फायदा असेल म्हणून आपण सुद्धा खिलार पालन चालू केलं खिलार शेतकरी शहा चॅनल मध्ये वयस्कर मंडळी जाणती मंडळी जुनी मंडळी मुलाखत देतात खूप 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 मंडळी आहे त्यात खूप जाणकार मंडळी किंवा अतिशय चांगल्या लेवललापर्यंत खेळार नेले त्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या दावणीला भरपूर चांगल्या प्रमाणात खेळणार आहे जातीवंत खेळणार आहे मग त्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत होता का अर्धवट हो हो पूर्ण बघतो प्रत्येक व्हिडिओ आपण पहिला लाईक करतो सबस्क्राईब केलेलं जर आपण चॅनल जरी कोणी केलं असेल त्यांनी सब सबस्क्राईब करून घ्या म्हणजे प्रत्येक व्हिडिओ जे येईल पहिला आपल्यापर्यंत पोचेल बरं बरं व्हिडिओ बघण्याचं कारण फक्त माहिती आहे इतर काही नाही माहिती जी भेटते लाख मोलाची बर अशी माहिती इतर म्हणा किंवा चर्चेतून म्हणा किंवा वैयक्तिक कोणाला भेटून या तीव्रते ज्या तीव्रतेने तुम्हाला माहिती भेटली ज्या तीव्रतेनं तुम्हाला काम चालू करायची एक ताकद निर्माण झाली ती इतर गोष्टीतून झाली असती का इतर गोष्टीतून झाली असती पण एका जागी दोन होतं एका जागी एक होत आहे मग अर्धीवट माहितीपेक्षा पूर्ण माहिती कुठंच भेटत नाही म्हणजे असं अर्धवट ऐकलेलं ऐकलेलं भेटतंय म्हणजे इतर गोष्टी असू द्या कसं पाळावं हो, की कि त्याचं किती निगा राखावी काय नियोजन लागतं त्याचं आता गावाच्या बाहेर साप बघितला तर गावात तर हातभर मोठा होत आहे तसं काम येते प्रत्यक्षात बघितलेलं वेगळं आणि ऐकलेलं वेगळं त्यामुळे आपल्या चॅनलने आपल्याला सुद्धा लय सहकार्य केलं हर्ष मला चॅनलचं नाव घेतलं म्हणून मी चॅनलमधनं एक प्रश्न विचारतो की या चॅनल मधून अजून काय तुम्हाला शिकाय मिळालं किंवा आज काय विशेष या चॅनल मार्फत आपल्याला हे कळालंय हिच्या दोन दिवस शेण खाली पडू द्या तिसऱ्या दिवशी सुद्धा हिच्या शेणाखाली आळी होत नाही आणि गोमूत्र गोमूत्र आपण जर घरात वगैरे माश्या वगैरे होत असतील जरी गोमूत्र हिचं जर नेऊन शिंपडलं एक सुद्धा माशे तुम्हाला घरात दिसणार नाही कुठंच तुम्ही स्वतः अनुभव स्वतः त्या आणि मी शेण रोज उचलतोय एक एक दिवशी असंच राहिलं तरी शेण मी तीन तीन दिवस राहिले आपल्या म्हणजे काय नियोजन होईपर्यंत हे गया आणल्या तेव्हापासून जर नियोजन झालं नाही आपल्याला बांधणं वगैरे इकडं सोडधर कामामुळं आपल्या कॅन्टीनमुळं पण तीन तीन दिवस शेण एका जागेलोत पण एक आळी खाली झाली नाही त्या शेणाच्या बाकी इतर जनावर ज्याच्या म्हणा जर्शी म्हणा त्यांच्या शेणाखाली शंभर टक्के दुसऱ्या दिवशीच आळी होते मी काम करता करता किंवा किल्लर शेतकरी जे शान चॅनल मध्ये लक्ष देता देता तुम्हाला एक आवड तयार झाली तुम्ही आता त्याला वेळ द्यायला सुरुवात केली हो तुमच्या जीवाला आता काय वाटते की त्यांना किती वेळ द्यावा वेळ काय बघा माझं सकाळी दिवस होतोय चार वाजल्यापासून सुरू झाडलोट करायची माझा एक भाव आहे शुभम मुंगसे म्हणून तो पण हातभार लावतोय आणि एक टाइम माझ्याकडे असते वैरण पाणी एक टाइम त्याच्याकडे असते म्हणजे वेळ काय असा फारसा द्यायला लागत नाही किंवा ह्याला आठवड्यातून एकदा दोनदा आणि चारा टाइम टाइम चारा दोन तीन टाइम पाणी दोन टाइम रेग्युलरली जरी पिल नसेल तर थोडा टाइम काढून परत एकदा पाणी द्यावं तिला इतर काय काय तिचं म्हणजे तुम्ही इतर काम करता करता सुद्धा आता केलरकडे वेळ द्यायला सुरुवात केली हो हो इतर कामासोबत हे छंद ठेवलाय आपण मग हात छंद ठेवताना किंवा हे काम करताना तुम्हाला याच्यात वाढ करावीशी का किंवा अजून मला वेळ असं वाटलं कधी मला तर वाटते की वेळ देण्याचे काय काम नाही पण अजून काय होईल ते वाढू शकतो आपण वेळेच काही प्रश्नच नाही यांना म्हणजे जेवढा वेळ देईल तेवढा चांगला आहे हा वेळ म्हणजे आपल्याला आवड आहे म्हणजे आपण कधी बी कसा पण वेळ काढू शकतो त्यांना त्यांच्या सोबत आणि हे कसं किती कॅन्टीन मध्ये बसलं तर काय टाइम जात नाही जात नाही जात नाही ह्यांच्या है। पाशी येऊन जर एकदा कामाला लागलं ला। गोंजर म्हणा शेण काढणे म्हणा किंवा वयरण टाकणे म्हणा आपोआप टाइम कसा ह्यांना आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणजे सुद्धा सुद्धा आणि आवड असल्यामुळं कंटाळ येत नाही या गोष्टीचा वातावरण झाल्यावर काय वाटतं एकदम मन प्रसन्न वाटतंय खाताना पिताना बसताना उठताना बघितलं यांच्याकडे बघितलं जरा भारी वाटतंय तुम्हाला दुकानात धंद्या व्यवसायावरती दिवसभर असून फ्रेश वाटत नाही 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 मला कमीत कमी तीन चार वेळा माझी इकडे चक्कर व्हायला पाहिजे असे मला करमणूक होत नाही मला असं वाटतं की तुम्ही भविष्यातला शंभर टक्के आयुष्यातला वेळ केल्यावरला देणार आहे काही दिवसानंतर हो हो आपण नक्की देणार आहे हा शंभर टक्के वेळ देणार हो हो शंभर टक्के आपण ह्या काय आपला भरपूर वेळ ह्यांना देणार आहे बर बर म्हणजे आता सुरुवात आहे आताच फक्त सुरुवात आहे अजून नियोजन खूप करायचं घेतलं बर नियोजना मध्ये काय काय करणार नियोजन मध्ये आपण गोबा वगैरे काय फक्त आडुश्यासाठी एक शेड आपण मारणार आहे आणि कुट्टी वगैरे आता आपण सगळी सोय केली आहे पाण्याची वगैरे फक्त सोय आपली सोडणं टाकीवर पान पाणी पाजणं एवढी पा, सोय करणार आहे फक्त टाकीवर पाणी जोण्यावर भरपूर पेतात बादलीत वगैरे भरपूर पेत पाणी गोबा काय करणार नाही गोबात नाही जमत नाही कारण की गुडगी होते त्यांना कारण खिलार आपण चपळ असते एकदम धरपडीन उठाय बसण्यात त्यांना ला, लागू हुँ हुँ मैं कहते शकते म्हणजे काहीतरी विजा होऊ शकते विजा होऊ शकते शंभर टक्के कारण ते खिलार एक भोजार जात आहे असं आहे ते ताब्यात राहिले नाही आजपर्यंत फक्त प्रेमाने तेवढं जवळ येते बाकी काही नाही तो एक मुद्दा झाला अर्षद मालक दुसरा एक मुद्दा आहे की त्यांना जमिनीवर बसल्यावर जी ऊब मिळते ना ते ऊब गोभ्यावर भेटत नाही बरोबर आहे आणि त्या ऊबमुळे जे वातावरण तिच्या शरीरात राहतं ना आरोग्य हा ते आरोग्य तुम्हाला कोबीवर बसलेवर मिळणार नाही भेटणार नाही शक्यच नाही भेटणारच नाही ते म्हणजे माणसाच आणि किलारचं सारखं आहे आपण हो। ज्यावेळेला जमिनीला पूर्ण अंग चिटकून आपण झोपेल त्यावेळेला झोप बघा कशी लागते आणि तुम्ही कृत्रिम परीक्षीवर म्हणा किंवा कॉट वरती म्हणा यावेळेला एक अनुभव बघा तुम्ही आता एवढं गया थंडी असते काय नाही बघा शांतपणे दुमडून झोपतात गया एव एवढी थंडी असू द्या काय सुद्धा होत नाही जमिनीवर ऊब जी जमिनीची त्यांच्या अंगी ऊब जी एक होते हा। त्यांना गरम देते संध्याकाळी बर आणि ते एक वातावरण वेगळच हा हर्षद मला हे झालं सगळं जनरल तुमची सुरुवात कशी झाली सांगितलं मार्गदर्शक कोण आहे पप्पू तांबळी म्हणून त्यांचंही नाव तुम्ही घेतलं त्यानंतर किलार शेतकरी चॅनल चॅनेल मधून तुम्हाला काय गोष्टी शिकायला मिळाल्या तर नियोजन पण तुम्ही शेड करणार आहात हे पण सांगितलं सर्व कशासाठी करायचं याचा फायदा कशासाठी आहे किंवा का फायदा आहे कुठं फायदा होतोय या खिलारचा मातीसाठी मला किंवा मानवी शरीरासाठी मला सगळीकडनं जाऊन शेवट आपल्यापाशी येणार आपण जे पेरतोय तेच आपल्याला येणार आहे आपण जर चांगले खत न यूज करता चांगले आता भरपूर आले तर बी पेरला की त्याला खत पाहिजे असं झालंय त्यामुळं हे खत न यूज करता आपण जे शेण मूत्र वगैरे जर शेतात टाकलं ते पौष्टिक आहार होणार आहे आता खूप केमिकल सगळं झालंय ते त्यामुळं सुद्धा हे झाले म्हणजे आता सध्या खत आल्याच बाहेरच खत आलं त्या बियाणं पुरलं की त्याला असच लावलं बियाणं पुरलं त्याला खत पाहिजेच त्याने बियाणं काढलं मी असं काय करायला लागले सरकार म्हणा किंवा जनता म्हणा असं काय होत लक्ष कमी आहे त्यामुळं उत्पादन जास्त काढाय खिला तो आपण ठरव आपण म्हणतो की रासायनिक घा रासायनिक खतं घालून उत्पादन जास्त हे जर जर शेण जर आपण घातलं किती बी रासायनिक खतं घालवू त्यांच्यापेक्षा दहा टक्के तर जादा निघलंच पाहिजे ॲव्हरेज कशाचं पण असू द्या कुठलं पण उत्पादन काढत असू द्या आपल्याला आणि आता बा लहान मुळं आहे ती शेळ्यांचे दूध शेळी दूध पाचते गैरचं दूध भेटणं शक्यच नाही आता लहान बाळा असू द्या त्याला बाळ दूध कमी असेल आयला तर गाईचं दूध पाचते तर पण गाईचं दूध भेटणं शक्य नाही सध्याला आता इतर दुधात आईच्या दुधाला तोड आहे हिला आईच्या दुधाला सुद्धा गाई खिलार गैच दूध उत्कृष्ट आहे जेवढे आईच्या दुधात पोषक तत्व नाही तिच्या दुधात पोषक तत्व आहेत म्हणजे तुम्ही विचार केला हो विचार पहिला खूप आपण आपण सुद्धा दूध पिवलो खिलारचं पण ती टाइम वेगळा होता त्यावेळेला पहिलं दूध पिला म्हणून तुम्ही बोलताय दोन शब्द बोलू शकतो किंवा हे जर संगोपन करायला तिच्या सहवासात आलंय पहिल्यापासून म्हणून आता हिला आपल्याकडं आणले जर पहिल्यापासून जर आपल्याकडे नसतं जर अजून कोणाची जर इच्छा होत असेल तर एकदा सांभाळून बघा एकदा छंद लागला तर तुम्हाला मरतपर्यंत सुटणार नाही म्हणजे हा नाद असा आहे की एकदा नाद लागला लागला तर आणि काय दुसरं व्यसन लागत नाही हिच्या पैसे आलं हिच्या वासामुळे वा पण वैयक्तिक मला वाटतं दुसरं व्यसन जवळ येत नाही गैमुळं खिलार सांग एवढं नक्की खात्री 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 सांगू शकतो हिच्या सवासा आलं व्यसन लांब राहते बरं कोणतं व्यसन कोणतंही व्यसन असू द्या या खिलारचा दुधाचं सांगितलं तुम्ही गोमूत्र सांगितलं शेणाचं सांगितलं तर शेतीची मेहनत करण्यासाठी तर त्याबद्दल काय सांगता येईल शेती आता पहिल्यापासून करत होते पण लोक अशी झाल्यामुळे ट्रॅक्टर वगैरे आले बाकी काही नाही तर शेतीला वेळ देऊ वाटत नाही लोकशाहीला सगळं आयत झालं आता कोणाला कष्ट करू वाटत नाही पण खरी हे चीज मेहनत बैलांची त्यात काय बदल करावा असं वाटतो तु तुम्हाला वैयक्तिक किंवा तुमचं मत काय जगाला सांगणं सांगणं एवढंच आहे की एक गाय आणि घरात एक माय असलीच पाहिजे आता तुमची शेती किती आहे आपली एक दोन एकर शेती आहे एकर शेती म्हणजे मेहनत करतात शेती आता सध्याला बैले वगैरे नाहीत आपल्याकडं पण आपण पण ट्रॅक्टरच्या भरश्यावरच आहे शेती आपली पण काय काळानंतर जर तरुण पिढीने जर हा हिस्सा घेतला तर मला वाटत नाही की लय काळ लागल की बैल परत आहे तशी शेतात उतरतील तुम्हाला काय वाटते आता बाकी समाजात जाऊ द्या पण तुम्ही सुरुवात करणार आहे आपण आपण एक दोन वर्ष जाऊ द्या पण एक असं आहे की की आपल्याकडे बघून सुद्धा चार जणांना वाटला पाहिजे की आपण बी असं काहीतरी बरं म्हणजे तुम्हाला असं काम करायचं की जेणेकरून आपल्याकडे सहज बघितल्यानंतर त्यांच्यात सुद्धा बदल झाला पाहिजे त्यांच्यात सुद्धा बदल झाला असा खिल्लार शेतकरी आणि युट्यूब चॅनल मध्ये बघून तुमच्याकडे बदल झाला तुम्ही स्वतः बदल करून घेतला तसा आपल्याकडे बघून समाजात कोणतरी बदल करून घेतला पाहिजे हो घेतलाच हो पाहिजे आणि घेतेच माणूस हिच्याकडे जर हि सवासात आलं खिलार समोपणात आलं तर बदल होतोय आपल्या पाहून ठीक आहे हर्षद मालक धन्यवाद तुम्ही वेळ दिला खेलाड शेतकरी शहा चॅनल आणि तुमच्या मनातले दोन शब्द आम्हाला सांगितलेत आणि तरुण वर्गातून खेलार संगोपन परिवारकडून त्यासाठी शुभेच्छा देतोय आणि तुमच्या खिल्हार वाढीसाठी भरभराटी येऊ त्यासाठी माझा चोवीस तास बारा महिने पाठिंबा असेल जसा खेलाड शेतकरी शह चॅनलवर विश्वास ठेवला तसा माझाही तुमच्यावर आता विश्वास असणार आहे शेवटपर्यंत माझं लक्ष असणार आहे आणि कुठे काय अडचण आली तरी आपल्या ग्रुपमध्ये विचारा तुमच्या मार्गदर्शकाला विचारा किंवा मला विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सोडवले जातील मात्र वेळेवरती खिल्लारला लक्ष देणं खूप महत्वाचं oh, oh. ठीक आहे हर्षद मला खिल्लार शेतकरी शाह मधून तुम्हाला ज्या काही गायी भेटलेल्या oh. तर त्या गायींची छोटीशी ओळख आपण जगाला सांगूयात oh. आणि तुम्हाला त्या गायी आवडल्यात कि न आवडले हे सुद्धा सांगूया किंवा आणल्यानंतर काय बदल घडला किंवा आणताना काय कंडिशन होती आणि इतर काही खिल्लार आहेत ते तुमच्याकडं तर त्यांच्या वंशाबद्दल किंवा ते विकत घेतलेत का घरचे जाईत तर त्याबद्दल एक दोन मिनिटात आपण माहिती जाणून घेऊ चला हुँ। है। ही गाय आपण आणले दिगंबर मोडक पुणे वडकी इथून त्यांनी आपल्याला संगोपनासाठी दिली कशी काय भेटली परिस्थिती अशी नाही की आपण खिलार विकत घेऊ शकत नाही पण ही अशा दिलेल्या वस्तू खूप मोला जास्त त्या कोण असं देत नाही आणि दिलं तर कोणी त्याकडे बघू नये की का का दिले म्हणून विचारू प्रश्न विचारून येत का दिले म्हणून किंवा काय फॉल्ट आहे म्हणून सरळ आपण आणून दानले बनले तुम्ही त्याने देताना कोणती शंका मनात आणली मी कोणतीही शंका मनात आणली नाही की, ना की मारके असल गाब न राहण्याची असेल इतर काय काही असू द्या किंवा बट्टा असेल तिला असं काय सुद्धा नाही म्हणजे चालून एक प्रकारची लक्ष्मी तुमच्या घरी आपल्या लक्ष्मी ते म्हणलं आपण तिला रोकटोक केली नाही दुसरे काय अजून ही गए, ही गाब असताना दिली आहे आप आपल्याला तिच वासरु तिथं ही दोन दिवस झाले विली आता तिला खोंड झालाय तो खोंड झाला किती दिवस झाला आता दुसरा दिवस आहे आज बरं आणि ही गाय गाभ असताना तुम्हाला त्याने हो हो गाभ दिले बर मग तिचे पैसे वगैरे काय द्या किंवा मोजा नाही नाही असं काय काही विषय झाला नाही बरं दोन भेटले हो दोन गाय भेटले यात तुम्ही समाधानी खुश आहे खुश आहे आधी खुश आहे काय अडचण नाही आपल्याला बरे वासरू व्यवस्थित वासरू व्यवस्थित आहे जन्म वगैरे अडचण नाही काय जन्मता वगैरे काय अडचण नाही ही आपल्या आजोबांची गाय होती ती जी कालवड आहे ही जी आहे पण आपण संगोपनासाठी दिली आहे फक्त एवढीच की ती जास्त मार्की होती बेर बेर। आता आजोबा वगैरे इथं येत नाहीत मग संगोपन सगळं आपल्याकडे आहे मग मक... मार्की असल्यामुळं फक्त दे दिले हि जी आई सुद्धा आपण सांभाळण्यासाठी दिली आहे तिची तेवढी ठेवली आपण स्वभाव हिचा शांत स्वभाव आहे हिला गोंजर नाही सगळं धुण आहे वगैरे हात फिरवतो हिच्यावरून त्यामुळं काय अडचण नाही ही खिलार ही कालवट जी आहे ही आपण आपल्या भरपूर गैर असताना तेव्हा संगोपनासाठी दिली विकत दिली होती आजोबांना पर तिची एक खून असावी म्हणून परत आपण एक विकत घेतली परत एकदावी पडत एकदा विकत त्यांच्याकडे घेतली म्हणजे तुमच्या गायची ती का आहे आता काय वय व्हायची आता हिच साधारण एक अठरा महिने वय जवळ जवळ झालंय म्हणजे आता हीट वरती आली वयात आलेली आहे काली होती हिट नाही आली नाही अजून तर हर्षद यांच म्हणजे संगोपन किंवा ही सेल वगैरे पडते से करता फक्त महाग लोटून लावतोय आणि चार वाजता आपलं शेणखत खत शेज्या उकंड्यावर जाते जिथं शेण साठवतो आपण त्याचा वापर परत कशा पद्धतीने त्यात कस आपण धान्याला पिकाला देताना पिकाला पाणी वगैरे देतात त्या शेणात पाणी सोडतोय ते कंटिन्यू कुजत राहते ते कुजलं की परत एक उन्हाळ्यामध्ये म्हणा उन्हाळ्यात शक्यतो सगळी रान मोकळी झाली की ते आपण खत काढतोय आणि शेतात नेऊन टाकतोय खड्डी का खड्डा केला भरपूर खड्डा मी पाच फुटाचा खड्डा येते खाली एका वर्षात एवढं शेण साठते आपल्या पशी हो एका वर्षामध्ये ह्यात बघा पाच टेलर तर आराममध्ये खत निघतंय जर वर्षी विकत वगैरे नाही नाही हो विकत भरपूर मागतात पण वर्षी आपण विकत नाही जरी का विकत नाही तुम्ही आपल्या शेतालाच कमी पडतोय दर वर्ष आपण पाच टेलर खत कमीत कमी घालतोय शेतामध्ये इतर रासायनिक खताची विषय येत नाही तिथं मालक याचा जर विक्रीचा विषय घेतला समजा तेवढी जर क्वांटिटी उपलब्ध असेल तर तो एक तुमचा व्यवसाय होऊ शकेल होऊ शकते सर होऊ शकते व्यवसाय होऊ शकतोय पण काय आहे विकणं हे कोणी घेऊन जाऊ दे असंच काय महाग वस्तू नाही कोणी असंच घेऊन जाऊ दे खत पण कमी पडल्यामुळं आपण काय जास्त विक्री देत नाही तरी पण तुम्हाला जर विकायचा विषय घ्यायचा म्हटला तर तुम्हाला केल्याला काही वाढवावे लागतील हो तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल आणि त्या प्रमाणात खताची क्वांटिटी पण साठल हो हो त्यातून तुम्ही व्यवसाय होऊ शकता प्रेमाचा चावसाय चालवता तर त्या पद्धतीत हा एक व्यवसाय हे एक दुकान तुम्ही मांडू शकता की की सोन्यासारख्या वस्तूच दुकान लक्षात हो कोणाला ईर्षा येत असेल शेणाची पण हे एक सोनच आहे हा कारण का ते ज्या वेळेला आपण मातीत मिक्स करतो त्यावेळेला मातीला एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे हो। आणि त्या ताकदीतून येणारं जे अन्न आहे त्या अन्नात एक ताकद वेगळी असते आणि ते अन्न ज्या वेळेला आपण खातो तर त्या अन्नाला सुद्धा एक चव्हाण वेगळी वेगळी ताकद असते म्हणजे ही जी साखळी आहे ना हर्षद मानस ती आपल्या जवळचा जवळचा किती वेळ द्यायचा आपण हो ठीक आहे हर्षद तुम्ही माहिती दिली आणि खेलार शेतकरी दिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे आणि कोणतीही शंका न बाळगता खेलार संगोपनाला सुरुवात केली आणि तुमच्या नशिबात संगोपनासाठी काही गाई मिळाल्या तर त्या गायींच तुम्ही व्यवस्थितरित्या संगोपन केलं कोणतीही आशा न ठेवता एक लक्ष्मी ज्या नात्याने धन्यवाद हर्षद मालक भेटू आपण परत पुढील भागात हो। या गायींची परत पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी आपण धन्यवाद हो हो। धन्यवाद धन्यवाद